कसबा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच पेटले भाजपकडून टिळक कुटुंबियांऐवजी ऐनवेळी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं नाव फायनल होत नव्हतं शेवटी चर्चेत असणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला उमेदवार जाहीर होताच धंगेकर यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी धंगेकर यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्ती बाबत शपथपत्र जोडलं त्यात ते त्यांच्या रोख रक्कम स्थावर मालमत्तेसह कर्जाचाही तपशील देण्यात आलाय त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांची संपत्ती किती आहे पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर रवींद्र धंगेकर यांची पत्नी सह चौदा कोटी त्र्याऐंशी लाख सत्त्याण्णव हजार नऊशे सत्तावन्न रुपयांची मालमत्ता आहे रवींद्र धंगेकर यांचं दोन हजार बावीस तेवीसचं वार्षिक उत्पन्न पाहिलं तर ते तीन लाख छत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये इतकं आहे तर त्यांच्या पत्नीचे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपयांचं वार्षिक उत्पन्न आहे धंगेकर यांची जंगम मालमत्ता पाहिली तर धंगेकर यांच्या पत्नीच्या नावे अडुसष्ट लाख सदुसष्ट हजार तीनशे शहात्तर रुपयांची जंगम मालमत्ता आहे याशिवाय रवींद्र धंगेकर यांची स्थावर मालमत्ता पाहिली तर त्यांची ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार एकवीस रुपयांची स्वयंसंपादित स्थावर मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीने एक कोटी पाच लाख शहाण्णव हजार रुपयांची सावर मालमत्ता खरेदी केली आहे धनगेकर यांना दहा कोटी त्रेपन्न लाख सहा हजार तीनशे पस्तीस दरम्यान काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्यावरील कर्जाचा आकडा पाहिला तर तो पस्तीस लाख शहात्तर हजार एकशे ब्याण्णव एवढा आहे तर त्यांच्या पत्नीवर बत्तीस लाख आठ हजार सातशे सदुसष्ट रुपयांचं कर्ज आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका